खुल्या महाविद्यालयीन निवडणुका सरकारने ढकलल्या पुढे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर. विद्यार्थी नेत्यांनी नोंदवला निषेध. विद्यापीठ निवडणूक कायदा 2016 अंतर्गत या वर्षापासून खुल्या महाविद्यालयीन निवडणुका सरकारने घेण्याचे ठरवले होते व या निवडणुकांचे वेळापत्रक देखील सरकारने जाहीर केले होते. मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने पूर, भूकंप अशा गोष्टींचे कारणे देऊन निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आता या निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या नंतर होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. या बाबतीत आधार न्यूजने विद्यार्थी नेत्यांचे मत जाणून घेतले आहे. याबाबत बोलताना प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींनी सरकारचा निषेध व्यक्त केलाय. प्रतिनिधी समाधान मैराळसह आधार न्यूज जळगाव. 1989 साली विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या खुनामुळे बंद करण्यात आल्या होत्या, तर त्याच निवडणुका सर पुढे घेण्यात यावा असा मुद्दा 2014 साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत मांडला होता. तर तो मुद्दा पुढे भाजप सरकारने लावून धरला आणि विद्यापीठ निवडणूक कायदा 2016 भाजप सरकारने 2019 साली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुकींच्या महाविद्यालयीन खुल्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला. तर हा कार्यक्रम अचानक रद्द करण्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या संघटनेतर्फे मी या महाविद्यालयीन निवडणुकीच्या जो काय या निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे हा जो पुढे ढकलला गेला आहे, विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलाय घेण्यात येणार आहेत असा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, याचा मी निषेध करतो. तर मला असं वाटतं की मागील 5 वर्षात महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेली आहे आणि हे अपयश लपवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या नंतर घेण्यात यावा असा निर्णय घेतला. तर मागील 5 वर्षापासून जे आपण पाहतोय MPSC च्या विद्यार्थ्यांचे मोर्चे असतील, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं, त्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही, मंत्रालयात त्या विषयावर चर्चा झाली नाही. तर त्या विषयावर विद्यार्थी वर्ग हा सरकारविषयी नाराज दिसतोय आणि कुठे ना कुठे हे सरकारला माहिती आहे की आपल्या पुरस्कृत संघटनांना महाराष्ट्र सरकार किंवा भाजप सरकार पुरस्कृत विद्यार्थी संघटनांना यश या निवडणुकीत येणार नाही असं दिसत असताना याचा परिणाम कुठेतरी विधानसभा निवडणुकीवर होईल. यामुळे या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये न घेता विधानसभा निवडणुकीच्या नंतर घेण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे आणि या सरकारने स्वतःच्या नाकर्तेपणा या ठिकाणी लपवण्यासाठी हा निवडणुकीचा जो पुढे घेण्याचा निर्णय घेतला याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करू. महाराष्ट्र सरकारने 2019 पासून महाविद्यालयीन निवडणुका या ओपन घ्याव्यात असं डिक्लेअर केलेलं होतं, परंतु कालचा झालेल्या तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्री साहेबांनी काल तातडीची बैठक ही मंत्रिमंडळाची बोलवली होती, त्यात प्रामुख्याने त्यांचे काही वेगवेगळे विषय असतील त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतले. त्यात एक प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की त्यात महाविद्यालयीन निवडणुकीचा मुद्दा घेण्यात आला आणि निवडणुकीचा मुद्दा घेण्यात आला तर घेण्यात आला एवढंच नसेल तर त्यावर त्यांनी स्थगितीसुद्धा दिली. तर मी राज्य सरकारला, सत्ताधारी पक्षाला, एक विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने विचारू इच्छितो की तुम्ही स्थगिती का दिली? तुम्हाला स्थगिती द्यायची ती तर तुम्ही तशी पहिलेपासून म्हणजे लावायला नको हवी ती. याचा अर्थ तुम्हाला तुमचं केलेल्या कामाची म्हणजे तुम्ही तर 5 वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अपयशी ठरले हे मी मानतो, हे आमचं सरकार मानतं. अपयशी ठरले तुमच्या कार्यात MPSC विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले, MBBS डॉक्टर जे व्यतिरिक्त शिक्षक असतील अजून शिक्षण असतील त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या सरकारच्या विरोधात मोर्चे निघाले, मोर्चे बांधण्या झाल्या आणि त्याच विषयाने त्या अनुषंगाने मी या राज्य सरकारच्या निर्णयाचा जाहीरपणे निषेध करतो. तुम्हाला तुमचं ते म्हणतात पायाकडची माती तुमची घसरून गेलेली होती म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला असावा असं आम्हाला वाटतंय आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना ही मजबूत झालेली आहे. प्रत्येक महाविद्यालयात आजच्या कंडिशनला आमचे विद्यार्थी संघटनेचे
प्रत्येक महाराष्ट्रात पदाधिकारी चांगल्या प्रकारे काम करत आहात हे तुम्ही पाहता, म्हणून तुम्ही ही निवडणूक रद्द करण्याचा कारोबार जो रचला होता हा 100% तुमच्यासाठी तुम्हाला मान्य असेल, परंतु आम्हाला मान्य नाही. तुमचं आमच्या भाषेत म्हणतो की जेव्हा पायाखालची माती झाले तेव्हा समाजाला मरण दिसतं, तसा तो प्रकार आहे. म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना या निर्णयाचा जाहीर निषेध करते. येणारा काळात तुम्ही कधीही लावा निवडणूक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही सक्षम आहे, सक्षम पद्धतीने महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे जागा निवडून आणेल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेलच. एवढं बोलून माहिती घेऊ शकतो तुम्ही जय महाराष्ट्र. विद्यापीठ निवडणूक कायदा 2016 ज्या होऊ घातलेल्या आपल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होत्या तर त्या 25 वर्षापासून बंद होत्या, तर ते सुरू व्हाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेल्या 25 वर्षापासून अग्रही मागणी केली होती. तर विद्यार्थी निवडणुका व्हाव्यात असं परिषदेचं म्हणजे मागणी होती सरकारकडे. त्या मागणीला सरकारने हिरवा कंदील दाखवला, तर लांबगाला द्याला अशी स्थिती सरकारने केली आणि ऐन वेळेस दुतोंडी सरकारने या निवडणुका बंद पाडल्या. म्हणजे सर्वसामान्य जनते सर्वसामान्य नेतृत्व याच्यातून पुढे येते, तर हा घराणेशाहीचा विरोध आहे. आपले सरकार जर करत असेल तर मग निवडणुका बंद मागण्यामध्ये त्यांचा विरोध काय? येत्या विधानसभा निवडणुकीच्या सरकारला जरूर याचा फटका बसेल. अभावी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्रात या ठिकाणी निदर्शनं व आंदोलन करून सरकारला धारेवर धरणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकी याचा नक्कीच फटका सरकारला बसेल यात शंका नाही. पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विनोदजी तावडे शिक्षण मंत्री आशिष शेलार व देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.